लाइव मराठीला 6व्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक कोल्हापूर जिल्हा परिषद सहकारी सोसायटी लिमिटेड कोल्हापूर, चेअरमन रणजित पाटील, व्हाईस चेअरमन मुजम्मिल नावळेकर। आदरणीय फायनान्स मिनिस्टर साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री साहेब दादांनी जो मुद्दा इथं मांडला, खरं तर बिलवर खूप चर्चा करण्यासारखं नाही, कारण ते इम्प्लिमेंटेशनचा विषय आहे। पण मगाशी दादा बोलत असताना काउन्सिलबद्दल ते बोलले, मला फक्त विनंती आदरणीय दादांना अशी करायची आहे की गेल्या वर्षांपर्यंत आपल्याला 25 ते 30 हजार कोटी रुपयाचा परतावा केंद्र सरकारकडनं मिळत होता, तो आता आपल्याला मिळत नाही। आणि आम्ही असंही चर्चा ऐकलेली आहे की पेट्रोल आणि डिझेल हे सुद्धा GST मध्ये आणण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे, आणि असं जर केलं तर मग परत एकदा आपल्या राज्याला जे अतिरिक्त पैसे इतर विकास कामासाठी मिळत होते तेही कमी होण्याची शक्यता आहे। तर काउन्सिलमध्ये आदरणीय दादांनी महाराष्ट्राच्या वतीने विषय मांडत असताना हा परतावा जो आपल्याला मिळत होता त्याच्यामध्ये काही एक्सटेन्शन आपल्याला मिळू शकतं का, या बाबतीतली जर चर्चा आदरणीय दादा करू शकले, आणि त्याच्याचबरोबर जर उद्या जाऊन GST मध्ये जर पेट्रोल डिझेलला आणलं आणि परत एकदा आपला इन्कम महाराष्ट्राचा कमी होणार असेल तर मग इतर विकास कामं करण्यासाठी तो कमी होणारा इन्कम हा आपण कशा पद्धतीने भरून काढू, या बाबतीत पण चर्चा जर केली तर नक्कीच त्याचा फायदा आपल्या महाराष्ट्राला होईल। सन्माननीय सदस्य रोहित पवारांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, मी सभागृहाला या निमित्तानं सांगू इच्छितो की आपल्याकडे वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीमध्ये राज्य सरकारकडनं होणाऱ्या महसूल हानीकरता मधल्या काळात सुरुवातीला GST ची अंमलबजावणी केली, तेव्हा शासनाकडनं मिळणारी वस्तू व सेवा कराची भरपाई 5 वर्षाच्या करता देण्याचा निर्णय झाला। त्याच्यामध्ये 18-19 आपल्याला 8,467 कोटी रुपये यायला पाहिजे होते ते 100% आले, 19-20 18,846 कोटी रुपये मिळायला पाहिजे होते ते 100% आले, 20-21 47,475 कोटी मिळायला पाहिजे होते ते 100% आले, 21-22 35,929 कोटी मिळायला पाहिजे होते त्यापैकी 30,008 कोटी रुपयाची रक्कम आली आहे, आणि 22-23 7,293 कोटी मिळायला पाहिजे होते त्याच्यातले 2,102 कोटी रुपये आलेत, असं 21-22 5,922 आणि 5,191 22-23 असे 11,113 कोटी रुपये येणं बाकी आहे। त्याचा पाठपुरा अध्यक्ष महोदय आमचा त्या ठिकाणी चाललेला आहे। हा मुद्दा राहिला, मुद्दा झाला तिकडनं जे पैसे 5 वर्षाच्या करता येणार होते तशा पद्धतीनं आणि पैसे आपल्याला मिळतील, आमचा आम्ही पण त्याच्यात लक्ष ठेवून आहोत। अध्यक्ष महोदय, दुसरा विषय त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या बद्दलचा जो उपस्थित केला हा आजच नाही, मागे देखील मी अर्थमंत्री असताना पण हे चर्चा होत होती। देशातल्या वेगवेगळ्या राज्यांनी ह्या गोष्टीला विरोध केलेला आहे आणि त्याचा फटका आपल्याला पण आर्थिक बाबतीत बसणार आहे। आम्ही तर अजूनपर्यंत ज्यावेळेस GST काउन्सिलमध्ये अशा प्रकारची चर्चा होती आणि ज्याच्यात आपल्या राज्याला फटका बसणार आहे अशा गोष्टी तिथं होऊन देत नाही, शेवटी बहुमताने अंतिम निर्णय घेतला जातो। पण पुढे कधीतरी अशा प्रकारची दबक्या आवाजामध्ये चर्चा चालू आहे की GST मध्ये पेट्रोल आणि डिझेल ह्याचा समावेश करायचा, आणि तसं झालं तर कदाचित आपलं जे काही आता आपण टॅक्स गोळा करतो त्याच्यावर परिणाम होईल, मग हा परिणाम झाला तर ती भर कुठनं भरून काढायची, त्यावेळेस रिसोर्सेस वाढवण्याच्या करता इतर वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट असतात। मी अध्यक्ष महोदय आत्ताच 2 तारखे अलीकडेच हा चार्ज स्वीकारलेला आहे, अधिवेशन संपल्यानंतर रिसोर्सेस वाढवण्याच्या करता मी जे जे आपले महत्वाचे डिपार्टमेंट आहेत त्या लोकांना आणि फायनान्सच्या लोकांना घेऊन त्या ठिकाणी बसणार आहे। वेळ पडली तर आम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, त्यावेळेस मला कॅबिनेटला पण सगळ्यांना विश्वासात घेऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्याही पण ती गोष्ट लक्षात आणून द्यावी लागेल आणि मंत्र्यांच्याही लक्षात आणून द्यावी लागेल। मला विश्वास आहे राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातनं जर काही असे निर्णय घ्यावे लागले तर विकासाला निधी कमी पडू नये, त्याकरता असे निर्णय घ्यायला कॅबिनेट पण त्यांना नीटपणे पटवून दिल्यानंतर मान्यता देईल आणि त्याबद्दलचा विचार निश्चितपणे अर्थमंत्री म्हणून मी करतोय।